दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाहीये. केजरीवाल यांची तातडीची याचिका सूचीबद्ध करण्यास सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रीनं नकार दिलाय. अंतरिम जामिनाला 7 दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी करणारी ही याचिका फेटाळण्यात आली आहे आणि केजरीवाल यांची याचिका सुनावणीस योग्य नाही. खंडपीठानं त्यांच्या मूळ याचिकेवरील निकाला आधीच राखून ठेवलेला आहे तर नवीन अर्जाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही आहे. मुख्यमंत्र्यांना नियमित जामिनासाठी ट्रायल कोर्टात जाण्याचे स्वातंत्र्य दिलेलं असल्यानं ही याचिका सुप्रीम कोर्टात राखता येणार नसल्याचं सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रीनं म्हटलंय. त्यामुळे आता केजरीवालांना 2 जून रोजी आत्मसमर्पण करावंच लागणार आहे.